नमस्कार, के के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. हिंगोली शहरातील महावीर चौक भागातून चक्क सायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणाची तक्रार हिंगोली शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. रोज काही ना काही चोरी होत असल्याची घटना आपण ऐकत किंवा पाहत असतो. माणसाचे जीवन उंचावत असताना चोरीचा दर्जा सुद्धा उंचावत आहे. मोटारसायकल, चारचाकी वाहन किंवा घरातून महागड्या वस्तू, पैसे चोरी होण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे आता सीसीटीव्ही असल्यामुळे या चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होत आहेत. पण हिंगोली शहरात एक चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोराने हिंगोली शहरातील पिग्मी कलेक्शन करणाऱ्या संजय साहू यांची चक्क सायकल चोरली आहे आणि ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शहरातील महावीर चौकात पिग्मींचे पैसे जमा करण्यासाठी आलेल्या संजय साहू यांची सायकल चोरट्याने पाळत ठेवून चोरली. आता सायकल चोरी होत होती पण जुन्या काळात. या दिवसात क्वचितच अशा घटना घडतात आणि सीसीटीव्हीमध्ये कैद होतात. या प्रकरणाची तक्रार संजय साहू यांनी हिंगोली पोलीस ठाण्यात दिली आहे. 30 तारखेला झालेली ही चोरी पोलिसांना उलगडण्यात अजून यश आलेले नाही. सायकल चोरीच्या घटना घडतात पण चोरी छोटी असल्याने लोक तक्रार करत नाही. याचाच फायदा चोर घेऊन सायकल चोरी करतात. पण अशा चोरट्यावर कारवाई करणे गरजेचे असते कारण सायकल मालकसुद्धा गरीबच असतो. या सायकल चोराने जणू हिंगोली पोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. सर, माझ्या पिग्मी कलेक्शनचं काम आहे. मी महावीर चौक राठोड कॉम्प्युटर येथे आलो होतो. त्यांचे पिग्मीचे पैसे काढून त्यांना देऊ लागलो. तर सर, आम्ही आमच्या म्हणजे पैसे देण्यात ते मोजण्यात म्हणजे बिझी होते. तर तितक्या सर त्यांनी डोळं झाक करून सायकल चोरी नेली. हो सर, हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. 30 तारखेला चोरी गेली सायकल 3 वाजता. तर त्याचे CCTV फुटेज वगैरे पण आलेले आहे. बाजूच्या दुकानामध्ये CCTV फुटेज आहे पण पोलिसांनी अजून सर म्हणजे तपास लावलेला नाही. ते आमच्यासोबत अपडेट आणण्यासाठी आणि KK न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा KK न्यूजचे यूट्यूब चॅनल. आमच्या बातम्या लाईक, कमेंट आणि शेअर करा.